आता सुळेंनी बावनकुळेंवर केलेल्या टीकेची बातमी आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान झालं. शेतकऱ्यांना ना हमी भाव मिळाला ना वीज मिळाली अशी टीका बावनकुळेंनी केली होती. त्यावर सुप्रिया सुळेंनी पलटवार केला. शरद पवारांनी जे काम केले त्यामुळे भाजपच्या काळात शरद पवारांना पद्मविभूषण मिळालंय असं उत्तर सुळेंनी दिलं. जाणताराजे कृषी मंत्री असताना शरद पवारजी ना हमी भाव मिळायचा, ना कधी शेतकऱ्यांना वेळेवर युरिया मिळायचा, ना शेतकऱ्यांना कधी वीज मिळायची, ना शेतकऱ्यांना कधी सोलर पंप मिळायचे. शरद पवारजी कृषी मंत्री असताना हा महाराष्ट्र 10व्या क्रमांकावर अॅग्रिकल्चरमध्ये गेला होता. मला अतिशय प्रांजळपणे त्यांना एवढीच आठवण करायची आहे की आदरणीय पवारसाहेबांनी 50 वर्षात महाराष्ट्रात आणि देशात जे काम केलं त्याचं पद्मविभूषण त्यांच्याच सरकारने साहेबांना दिलं.